लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल 242 जागांपैकी एनडीएला 174 तर इंडिया आघाडीला 56 जागा मिळण्याची शक्यता। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएची जोरदार मुसंडी, लोकसभेत 80 पैकी 77 जागा मिळण्याचा अंदाज। महा ओपिनियन पोल मध्ये पंजाब मध्ये काँग्रेसचं वर्चस्व तर हरियाणात सर्व 10 जागांवर एनडीएच्या विजयाचा अंदाज। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोल मध्ये तमिळनाडू आणि केरळात इंडिया आघाडीचं पारडं जड, तमिळनाडूत यूपीएला 30 तर इंडियाला 5 जागा मिळण्याचा अंदाज, तर केरळात 20 पैकी 18 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता। न्यूज 18 नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल, दिल्लीमध्ये भाजपला 58% मतांचा अंदाज। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला पसंती आणि कोण ठरणार वरचढ, न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोल मधून आज येणार समोर, संध्याकाळी 6 वाजल्यापासून फक्त न्यूज 18 लोकमतवर। लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडेंचा 20 जण रिंगणात। महाराष्ट्रात भाजपचं धक्कातंत्र, गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडेंसह 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नव्या चेहऱ्यांना संधी। सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्यानं निलेश लंके नाराज असल्याच्या चर्चा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। कोकणात राजकीय शिमगा, उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर, दापोलीत उद्धव ठाकरे सभा घेणार। आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात, राहुल गांधी प्रथमच करणार त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा। नमस्ते।